एसटी आंदोलन कामगार नेते शशांक राव यांनी देखील या आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे. विलनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आलाय, मात्र संपाकडे सरकार दुर्लक्ष करतंय, ही दुर्दैवी बाब असल्याचंही ते म्हणालेत. तर संप मिटवण्याऐवजी संप चिरडण्याचे प्रयत्न होत आहेत, त्यामुळे सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी शशांक राव यांनी केली आहे. दुर्दैव आहे की राज्य सरकार एवढ्या आत्महत्यानंतर सुद्धा सकारात्मकरित्या तोडगा काढायला तयार नाही. उलटपक्षी ताकद लावून या न्याय हक्काच्या लढ्याला चिरडण्यासाठी राज्य सरकार जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि जोपर्यंत हा निर्धार केलेला आहे की जोपर्यंत आम्ही केलेली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत न्याय हक्काचा हा लढा चालू राहील. तर दुसरीकडे एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. अशात 1500 कर्मचारी कामावर परतले असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली आहे. संप मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत असून विविध आगारातून बसेसही सोडल्या जात आहेत. मात्र या संपामुळे महामंडळाचं सुमारे 125 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे.